Find the slope of line passing through the points A 2, 3, B 4, 7. दोन पॉइंट्स दिलेत आणि त्यांचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. या दोन पॉइंट्स मधून जाणारी जी लाईन आहे किंवा सेगमेंट आहे त्याचा स्लोप आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. म्हणून मी इथं एक्स एक्स डॅश वाय वाय डॅश प्लॉट केलं. दोन पॉइंट्स घेतलेत, ए पॉइंट ज्याचे कोऑर्डिनेट 2, 3 आहेत, दुसरा पॉइंट बी ज्याचे कोऑर्डिनेट 4, 7 आहेत. दिस इज एक्स वन वाय वन, दिस इज एक्स टू वाय टू. म्हणून मला एक्स वन वाय वन आणि एक्स टू वाय टू च्या व्हॅल्यूज आयडेंटिफाय करता येतील. ही लाईन सेगमेंट आहे किंवा लाईन आहे, या लाईनचा किंवा या सेगमेंटचा स्लोप म्हणजेच एम मला फाइंड आउट करायचा आहे. एम इक्वल टू क्वेश्चन मार्क. म्हणून दिलेली माहिती गिव्हन, ए 2, 3, बी 4, 7. लेट ए एक्स वन वाय वन, बी एक्स टू वाय टू. म्हणून एक्स वन इज इक्वल टू 2, वाय वन इक्वल टू 3, एक्स टू इक्वल टू 4 अँड वाय टू इक्वल टू 7. या व्हॅल्यूज आपल्याला पुढे लागतील म्हणून मी इथे लिहून घेतल्या. म्हणून स्लोप ऑफ लाईन ए बी इक्वल टू वाय टू मायनस वाय वन डिव्हायडेड बाय एक्स टू मायनस एक्स वन हा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यामध्ये आपण किमती ठेवूया. स्लोप ऑफ लाईन ए बी इक्वल टू ऍज इट इज वाय टू 7, वाय वन 3, म्हणून 7 मायनस 3 डिव्हायडेड बाय ऍज इट इज एक्स टू मायनस एक्स वन, म्हणून 4 मायनस 2. सिंपल कॅल्क्युलेशन आहेत, सोडवूया. 7 मायनस 3 इज 4 डिव्हायडेड बाय 4 मायनस 2 इज 2. कॅल्क्युलेट करा, 2 2 4, म्हणून आन्सर आलं 2. लास्ट स्टेटमेंट, स्लोप ऑफ लाईन ए बी इज 2. थँक्यू.